नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं विदर्भ एस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पुन्हा एकदा आणि आता आपण काय करतोय भूगोल यावर जे प्रश्न विचारले आहेत मी तुम्हाला मागे एक सांगितलं होतं डिस्ट्रीब्युशन कसं केलं तर या प्रकारे केलं आणि भूगोल पाणी पर्यावरणावर जे दहा प्रश्न येत आहेत या दहापैकी जे सहा क्वेश्चन्स आहेत हे भूगोलावर आहेत ठीक आहे सो ते सहा प्रश्न आज आपण बघतोय पर्यावरण जे असेल ते तुमची जी रेस्पेक्टिव्ह फॅकल्टी आहे ती कम्प्लीट करेल ठीक आहे चलो सो कोणत्याही प्रकारचा वेळ न दवडता चालू करूया भूगोल फारसा असा काही कठीण विचारला नाही आता कदाचित मी शिकवत असेल म्हणून कठीण नसेल तुमच्यासाठी कठीण असू शकतो बघा की खालील विधानांचा विचार करा सह्याद्री पर्वत आणि अरबी समुद्र यांच्या दरम्यान लांबट चिंचोळ्या सखल भागाला कोकण म्हणतात तुम्हाला माहिती आहे की हे आपला महाराष्ट्र आहे ठीक आहे या महाराष्ट्रामध्ये हा असा कंकणाकृती जो आहे हा सह्याद्री आहे हा सह्याद्री पर्वत आणि हा अरबी समुद्र याच्या दरम्यान हा जो चिंचोळा कृती भाग आहे त्याला आपण कोकण म्हणतो अगदी बरोबर कोकण म्हणजे कोकणा परशुरामाची आई कदाचित त्याच्यावरून याला कोकण म्हणावं किंवा कोण कोण म्हणजे माथा आणि माथ्याला माथ्याचा प्रदेश ज्या ठिकाणी मावळतीचा प्रदेश तो म्हणजे काय म्हणतो आपण त्याला सूर्य ज्या ठिकाणी मावळतो त्यावरून हा कोकण शब्द आलाय ठीक आहे कोकणमध्ये साधारणतः सात जिल्ह्यांचा समावेश होतो ज्यामध्ये सुरुवातीला जा वर पालघर ठाणे उपनगर शहर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा सात जिल्ह्यांचा समावेश होतो ठीक आहे आणि याला प्रादेशिक विभाग म्हणून कोकण विभाग ओळखतात आणि मात्र प्रशासकीय विभाग म्हणून मुंबई प्रशासकीय विभाग अशी याची ओळख आहे आणि महाराष्ट्रातली मोस्ट ऑफ द लोकसंख्या यात इथेच आहे हे विधान अगदी बरोबर आहे आपल्याला अ पाहिजे इन हाऊ कंडिशन दुसरं महाराष्ट्राच्या पश्चिमेला बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला आणि अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग भ्रंश होऊन हा कोकण निर्माण झाला अगदी बरोबर बघा आता लक्ष द्या द्यायचं काय झालं होतं की हा जो आपला पठार आहे हा पठाराचा भाग ठीक आहे भ्रंशामुळे काय झाला हा निमज्जनकारी म्हणजे खाली खसणे अशी क्रिया होऊन राहिली आणि त्याच्यामुळे कोकणची किनारपट्टी तयार झाली जी किनारपट्टी रिया प्रकारची आहे ठीक आहे आणि ती कशी आहे दंतूर म्हणजेच काय आहे दंतूर आपण असं म्हणू शकतो की ती अशी या ठिकाणी आहे म्हणजे अशी वक्राकार आहे सरळ नसून आणि ती वेगवेगळ्या नद्यांनी छेदलेली आहे सो रिया प्रकारची आहे असं आपण किनारा म्हणतो सो हे विधान बरोबर आहे नंबर तीन कोकण किनारपिट्टरची दक्षिणोत्तर लांबी ही सातशेपेक्षा जास्त आहे तुम्हाला माहिती आहे आपला सातशे वीस किलोमीटरचा किनारा आहे म्हणजे सातशे वीस असेल ठीक आहे अगदी बरोबर आणि कोकणचे भौगोलिक क्षेत्रफळ हे तीस हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त आहे अगदी बरोबर तीस सातशे अठ्ठावीस आहे मग तीस हजार सातशे अठ्ठावीस स्क्युअर किलोमीटर असेल म्हणजे त्यापेक्षा जास्त आहे सो वरीलपैकी सर्व काय असेल उत्तर असेल कळलं का अशा प्रकारचा हा प्रश्न होता पुढे जाऊया आपण नंबर नेक्स्ट हां एकदम सोप्पा प्रश्न की गाविलगड टेकड्यांचं स्थान कुठं आहे आता तुम्हाला माहिती आहे आंधळ्याला माहित असेल असा प्रश्न ज्यानं बघितला नसेल त्याला गाविलगड म्हटलं की अमरावती ठीक आहे ठाण्यामध्ये येतं का नाही ठीक आहे नाही कोल्हापूरमध्ये येतं का नाही कोल्हापूरमध्ये ज्योतिबा चिकोडी वगैरे टेकड्या येतात बीडमध्ये येतं का नाही बीडमध्ये बालाघाटचं पठार येतं पठार म्हणा किंवा बालाघाटची डोंगर रांग येते सो त्याच्यामुळे म्हणजे पाटोदा तालुक्यात येते तिथे नसेल तर तो डी आहे डी आपल्याला नकोच ठीक आहे आपल्याला ए पण नकोच आणि आपल्याला सी पण नकोच बी तर बी पाहिजे फक्त बी ओके सो त्याच्यामुळे हे एलिमिनेट होईल आणि हे बघा असा हा जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राच्या उत्तरेला जी अशी धनुष्याकृती रांग आहे त्याला आपण काय म्हणतोय त्याला आपण म्हणतोय यस यस काय म्हणतोय सातपुडा रांग आणि या सातपुडा रांगेच्या मध्ये इथे जे आहे ठीक आहे सेंट्रलला म्हणू शकतो आपण इथे गाविलगड आहे या गाविलगडमध्येच तुम्हाला काय दिसतं गाविलगड टेकड्या दिसतं किंवा चिखलदरा किंवा वैराट अशा टेकड्या तुम्हाला दिसतात ठीक आहे चलो पुढे जाऊया प्रश्न सोपे होते जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही मला वाटत नाही इथे बघा सह्याद्रीच्या पूर्वेकडे उतराचा भाग हा बघा की महाराष्ट्र या महाराष्ट्रात असा अरबी समुद्र आहे इथून असा हा कोकण लागतो हा सह्याद्री पर्वत आणि असा बशीच्या आकाराचा आहे हा पठार ठीक आहे आणि एक लक्षात घ्यायचा हा पूर्वेकडचा उतार आहे लक्षात घ्यायचं हा पश्चिमेकडचा उतार आहे ही पश्चिम दिशा आहे म्हणजे हा पश्चिमेकडचा उतार आणि हा पूर्वेकडचा उतार आहे लक्षात ठेवायचं सह्याद्रीचा जो पश्चिमेकडील उतार आहे म्हणजे कोकणचा अरबी समुद्राच्या साईडचा जो उतार आहे या खालच्या भागाला म्हणजे हा सखल जो भाग आहे याला आपण काय म्हणतो याला खलाटी असं म्हणतो आणि असा वरचा जो भाग आहे याला वलाटी म्हणतो आणि हा संपूर्ण भागच कोकण असं म्हणतो याला आपण या साईडनं हा जो वरचा भाग आहे उंच प्रदेश याला घाटमाथा म्हणतो ठीक आहे घाटमाथा म्हणजे घाटाचा माथा पश्चिम घाटाचा माथा म्हणजे अति उंच जो अति जास्त पर्जन्याचा प्रदेश आहे तो आणि हा जो या साईडचा उतार आहे याला देश असं म्हणतात किंवा याला मावळ असं म्हणतात कळलं का मावळ किंवा देश मग मला सांगा सह्याद्रीच्या पूर्वेकडील उताराचा भाग म्हणजे या साईडचा उताराचा भाग जो आहे कोण्या नावाने ओळखला जातो ठीक आहे कोकण नावाने ओळखला जातो का नाही कोकण हा झाला ठीक आहे मराठवाडा मराठवाडा हा सह्याद्रीला लागून नाहीच त्यामुळे इरेलेवंट आहे ड्रॉप होईल घाटमाथा म्हणजे उंच प्रदेश ऍक्च्युली माथा या शब्दाचा अर्थ उंच प्रदेश असा होतो घाटाचा हे असेल आणि मावळ हा उत्तर पाहिजे एक्झॅक्टली ठीक आहे आणि याच भागात राहणाऱ्या लोकांना आपण मावळे म्हणायचो नंबर नेक्स्ट बघा लक्ष द्या की शिवना नदीचा उगम कोणत्या भागात होतो आता फास्ट ट्रॅक बॅच असेल किंवा ऑफलाईनचे विद्यार्थी आहेत त्यांना मी सरळ सांगितलं आहे की नद्या कशा ओळखायच्या असतात बघा लक्ष द्या हे त्र्यंबकेश्वर आहे या त्र्यंबकेश्वरला हा ब्रह्मगिरी पर्वत आहे ठीक आहे या ब्रह्मगिरी पर्वतामध्ये या साईडनं कोकणमधील सर्वात लांब नदी वाहते जिला आपण वैतरणा असं म्हणतो जी एकशे चौपन्न किलोमीटर आहे आणि याच त्र्यंबकेश्वरवरून म्हणजे त्र्यंबक गावाचं नाव आहे आणि त्र्यंबकेश्वराचं टेम्पल आहे या त्र्यंबकवरून महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी जी सहाशे अडुसष्ट किलोमीटर लांबी आहे ती गोदा वाहते ठीक आहे आणि ही गोदेची एक उपनदी आहे जिला वरून कादवा असेल शिवना असेल खाम असेल त्यानंतर या ठिकाणी प्राणहिता असेल अशा नद्या लागतात यापैकी ही जी कादवा नदी आहे आणि ही जी शिवना नदी आहे आता एक लक्षात ठेवायचं की तुम्हाला जर एक्झॅक्टली प्लेस माहीत असेल ना तर हा प्रश्न तुम्हाला सोडवता आला असतो की जसं हे बघा की हा सातपुडा आहे या सातपुड्याच्या वर जी वाहणारी नदी आहे ती नर्मदा आहे ठीक आहे आणि खाली वाळ वाहणारी नदी तापी आहे त्याच्या आधी ही जी आहे सातमाळा अजिंठा आहे सातमाळा आधी अजिंठा आहे आणि त्याच्या खाली जी आहे ही गोदावरी वाहते गोदा नदी वाहते याच्या खाली जी आहे याला आपण काय म्हणतो ठीक आहे याला म्हणतो हरिश्चंद्र बालाघाट मग आता तुम्हाला एक समजायला पाहिजे की सर की नद्या ज्या असतात ना ह्या उंच ठिकाणी वाहत असतात म्हणजे बघा ही आपली गोदा वाहते याच्यावरून सातमाळा वाहते म्हणजे सातमाळा पर्वतरांग आहे आणि ही अजिंठा पर्वतरांग आहे मनमाडच्या पुढे त्याला अजिंठा असं म्हणतात औरंगाबादमध्ये आणि खालच्या साईडनं हरिश्चंद्र बालाघाट आहे हरिश्चंद्र बालाघाट आहे सो असा एक असतं की गोदावरीच्या ज्या वरच्या नद्या आहेत म्हणजे डावीकडून निघणाऱ्या नद्या ह्या सातमाळा अजिंठामधून आलेल्या असतील आणि खालच्या नद्या आहेत ह्या हरिश्चंद्र बालाघाटमधून आल्या असतील एवढ्या टेक्निकनं हा प्रश्न सॉल्व्ह होण्यासारखा होता सो बघा की मग मला एक सांगा वनीचं डोंगर यवतमाळमध्ये आहे हे ड्रॉप होईल सातपुळा रांग ही नॉर्मली अहमदनगर वगैरे याचा जो एरिया आहे त्याच्या खाली एक रांग आहे त्याच्यामुळे विदर्भातल्या नद्या तुम्हाला सातपुळ्यामधून येणाऱ्या दिसतील तापीच्या उपनद्या वगैरे ठीक आहे आणि जर गोदाची एक प्राणहिता म्हणजे वर्धा वैनगंगा पकडली तर ती आणि भोर टेकड्या ह्या इथं येत नाही सो भोर जो आहे एरिया हा पुण्यामध्ये येतो सो त्याच्यामुळे इथे ना तुम्हाला काय विचारलं कोणत्या भागात होतो सो आपण त्याला काय म्हणू शकतो अजिंठा डोंगरमध्ये या अजिंठा डोंगरमध्ये एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे बोलथान गाव ठीक आहे हे बघा एक शिवना नदीच्याचा उगम जिथं होतो त्या गावाचं नाव आहे बोलथान गाव या ठिकाणून तिचा उगम होतो आणि जवळपास जर तुम्ही बघितलं नाशिक औरंगाबाद आणि जळगाव नाशिक औरंगाबाद आणि जळगाव या तीन जिल्ह्यांच्या सीमेवर तिचं उगम आहे आणि जवळपास अ एकशे अठ्ठावीस किलोमीटर वगैरे ती वाहते आणि इथं एक, एक धारेगाव नावाचं गाव आहे या धारेगावजवळ ती काय होते या ठिकाणी शिवना ही गोदेला येऊन मिळते अशी ती नदी आहे सो त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे उत्तर क्रमांक एक पाहिजे होतं ठीक आहे याचं उत्तर जे आहे तुम्हाला फॅकल्टी सांगेल पर्यावरणावर आधारित आहे आता हा प्रश्न आपण बघूया आशिया खंडातील लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग कोणत्या म्हणजे कोयना जलाशयात कधी करण्यात आला तर लक्षात ठेवायचं की ही तारीख होती तेरा मार्च ठीक आहे तेरा मार्चची तारीख होती ओके लक्षात ठेवा लेक टॅपिंगच्या संदर्भात एक मिनिट द्या फक्त तुम्हाला तुम्ही स्क्रोल करून पुढे जाऊ शकता ठीक आहे ओके चला बघा आता तारीख जी होती ना ही तारीख होती तेरा मार्च लेक टॅपिंग हा काय असते पहिलं समजून सांग तुम्ही बघा लक्ष द्या काय असतं की समजा हे मोठं धरण आहे या धरणाच्या खाली याच्या पाणी असतं आणि पाण्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की स्थिती ऊर्जा असतं ठीक आहे याच्या खाली आपण असं एक बो बोगदा बनवतो आणि या ठिकाणी असा सुरुंग लावतो याला सुरुंग लावून याला बोगद्याच्या आकारात असं छिद्र पाडतो टॅप करतो टॅप म्हणजे रूट म्हणजे एक नळ तयार करतो त्यामुळे काय होईल इथलं जे वस्तुमान असलेलं जल आहे हे आतमध्ये शिरेल आणि या बोगद्यामधून वाहत्या स्थितीत येईल आणि इथे लावतो आपण टर्बाईन हे टर्बाईन या पाण्यामुळे फिरवल्या जातात आणि फिरवून विद्युत निर्मिती होते आणि हेच बुगदा आपण परत नदीत सोडतो सो याला म्हणतात लेक टॅपिंग आणि हे जे आहे ना हे नॉर्वेजियन म्हणजे नॉर्वे देशाची टेक्निक आहे जी, जी, जी आपण या ठिकाणी कोयतामध्ये कोयनामध्ये केली आता एक लक्षात ठेवायचं <coughs> हे फार रिस्की असतं जर धरणाला तडा गेला तर कोयनापासूनचे जे सगळे गावं आहेत ठीक आहे म्हणजे नॉर्मली आपण कोल्हापूर सातारा सांगलीचा प्रदेश म्हणू शकतो हा पूर्णच्या पूर्ण अरेबियन बे ऑफ बेंगॉलमध्ये जाऊ शकतो कारण की मोठं धरण आहे ते महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणतात त्याला सो so, लक्षात ठेवायचं नॉर्वेची टेक्निक घेऊन आपण काय केलं इथे मार्च तेरा मार्च एकोणासशे नव्याण्णवला लेप लेक टॅपिंगचा पहिला कोयनामध्ये प्रयोग केला आणि दुसरा प्रयोग हा आपण दोन हजार बारामध्ये केला सो so, उत्तर क्रमांक तीन शुड बी राईट पुढे हा प्रश्न पर्यावरण हा पण पर्यावरणामध्ये येईल आता आपला प्रश्न येतोय बघा लक्ष द्या की हिमालयातून वाहत येणारे जलप्रवाह हो पायथ्या लागत दगड गोटे आणि वाळू संचयन करतात त्यामुळे पायथ्याशी गाळाचे पंखे तयार होतात त्यांना काय म्हणतात लक्षात घ्यायचं हे बघा की <coughs> इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आणि युरेशियन प्लेट म्हणजे हे बघा हे युरेशियन प्लेट आहे वरचा भाग ही युरेशियन प्लेट आहे ठीक आहे आणि ही आपली इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे ज्याच्यावर इंडिया आणि ऑस्ट्रेलिया आहे सो इंडो ऑस्ट्रेलियन प्लेट आहे ह्या प्लेटची अशी जवळजवळ एकमेकांवर सरकत आहेत समांतर म्हणजे विरुद्ध दिशेने सो त्याच्यामुळे इथं तीन मोठमोठ्या घड्या पडल्या पहिली मोठी घडी पडली म्हणजे ही पहिली घडी असेल हे दुसरी घडी असेल ही तिसरी घडी असेल याची पहिली मोठी घडी पडली ज्याला आपण हिमाद्री असं म्हणतो ग्रेटर हिमालय म्हणतो हा मध्य हिमालय आणि हा शिवाजी हिमालय अशा तीन घड्या पडल्या ही सर्वात मोठी तिबेटच्या साईडची ही दोन नंबर ही तीन नंबर सो इथून मोठमोठ्या नद्या वाहत येतात नद्या पहिल्या टप्प्यात ज्या वाहतात तेव्हा ते काय करतात आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला इथे समजून सांगतोय की समजा हा शिवालिक आहे आणि या शिवालिकमधून समजा नद्या वाहत येतोय ओके नद्या वाहत येत आहे नद्या वाहत येत असताना समजा ही शिवालिक रांग आपण कन्सिडर केली या शिवालिक पासून हा आठ ते दहा किलोमीटरचा एरिया आहे या एरियामध्ये नद्या काय करतात असा दगड मोठमोठे दगड गोटे वगैरे असा आणलेला असा एक रिजन तयार करतात असा ॲक्च्युअलमध्ये हा रिजन असा नसतो मोट हा रिजन असा असतो असा पंख्याच्या आकाराचा असा असा रिजन तयार करतात आता बघा हा मोठमोठ्या दगड गोट्यांचा जो प्रदेश असतो या प्रदेशांमध्ये हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ असतो त्यामुळे ह्या नद्यांना इथं येतात आणि याच्या खाली लपतात लुप्त होतात आणि पुढच्या भागात हा जो भाग असतो या भागाला आपण तराई म्हणतो या भागामध्ये तराई म्हणजे दलदलीचा प्रदेश ज्यामध्ये पाणी आणि जमीन या दोघांचंही अस्तित्व असतं इथं या नद्या काय येतात वर येतात अशा दाखवतो मी ह्या ह्या अशा नद्या वर येतात सो याच्या आधीचा जो भाग आहे म्हणजे शिवानिकच्या पायथ्यालगतचा जो भाग आहे याला आपण काय म्हणतो भाबर भाबर म्हणजे मोठमोठ्या गोट्यांचा प्रदेश जो सुपीक नसतो जिथं हिरवळ वगैरे नसते हाच प्रश्न तुम्हाला विचारला आहे ठीक आहे हा काय तराई प्रदेश आहे एक जुन्या मृदेचा प्रदेश असतो ज्याला आपण भांगर म्हणतो भांगर म्हणजे जुनी मृदा ठीक आहे आणि एक खादर असतो नव्या मृदेचा प्रदेश आणि हा सर्वात सुपीक प्रदेश असतो ठीक आहे असा हा क्रमही तुम्हाला विचारतात सो इथे काय विचारलं तुम्हाला की गोटे आणि वाळूचा जो प्रदेश आहे या प्रदेशाला आपण काय म्हणतो तर या याला आपण भाबर म्हणतो ठीक आहे तराई म्हणत नाही तर हा दलदलीचा प्रदेश असतो भांगर जुन्या मृदेचा असतो आणि खादर हा नवीन मृदेचा प्रदेश असतो ठीक आहे चलो परत प्रश्ट, हा चर्णबिलचा जो प्रश्न प्रश्न आहे हा तुमच्या या विषयावर आहे ठीक आहे आणि पुढे मग सायन्सचे प्रश्न आहे सो so, विद्यार्थी मित्रांनो हे काय होते आपल्या भूगोल या विषयाचं एक्सप्लेनेशन थँक्यू सो मच किप स्टडिंग जय हिंद